सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी चिंता असल्याचं राऊत म्हणाले. सर्व योजनांचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वापरत आहेत असं राऊत म्हणाले. तर सरकारी डेटा वापरून फडणवीस संपूर्ण बहिणींना पत्र पाठवत आहेत असाही दावा राऊतांनी केलाय. आम्ही सी योजना कशी आणली हे फडणवीस पत्रातून सांगत असल्याचं संजय राऊत म्हणाले. सर्व योजना या राज्यातल्या बंद केलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे पगार यापुढे होतील की नाही सरकारी अशी चिंता सगळ्यांना वाटते. अनेक ज्या सरकारी संस्था आहेत, होमगार्ड असतील बरं का, पोलीस दल असतील, त्यांनाही भविष्यात पगार मिळतील की नाही लाडका बहीण योजनेमुळे अशी भीती आता व्यक्त होते आहे. कारण निवडणुकीसाठी लाडक्या बहिणींची मतं मिळावीत यासाठी सर्व निधी हा त्या योजनेकडे वळवलेला आहे. अर्थखातं अस्तित्वातच नाही आहे. अर्थखातं अस्तित्वात नाही, अर्थखात्यात पैसे नाही आहेत, खडखडाट आहे बरं का, तिजोरी रिकामी आहे. तरी योजना रेटली जाते ती फक्त मतांसाठी. मुख्यमंत्री लाडकी बहीण अशी योजना आहे बरोबर ना. पण देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी डेटा वापरून सर्व लाडक्या बहिणींना एक पत्र पाठवलेलं आहे. त्याच्यामधून मुख्यमंत्री हा शब्द वगळून बरं का आपल्या लाडक्या बहिणींना त्याने जे पत्र पाठवलं त्यात मुख्यमंत्र्यांचा उल्लेखच टाळलेला आहे. याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींचं श्रेय घेण्यासाठी तीन पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे.